चोपडा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे केळी कापूस पीक विमा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी घेतला आहे. चोपडा तालुक्यातील वर्डी गावात शेतकरी आक्रोशचे बॅनर लावण्यात आले आहे. त्या बॅनरमध्ये केळी कापूस व इतर पिकांचे विमेचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्ष आमदार खासदार मंत्री यांना गावबंदी करण्यात आली आहे. आम्हाला पीक विमा नाही तर तुम्हाला मतदान नाही, मतदानावर बहिष्कार टाकला असल्याचा मजकूर लिहिण्यात आला आहे, असे शेतकरी संघटनेचे संदीप पाटील यांनी सांगितले की जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी वारंवार लेखी तोंडी निवेदन देऊन तसे आंदोलन करून देखील पीक विमा शेतकऱ्यांनी मिळाला नसल्याने आम्ही हा निर्णय घेतल्याचे सांगितले. लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. 8 महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी शेतकरी संघटना वेळोवेळी आंदोलन करते, निवेदने देते. मात्र 8 महिन्यापासून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नाही आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पीक विम्याधारक शेतकऱ्यांची संख्या 44,000 शेतकरी आहे, त्यांना आजपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. कापूस तसेच इतर पिकांचे पीक विम्याधारक शेतकऱ्यांची संख्या 4,55,000 शेतकरी आहेत. एकूण आकडा बघितला तर जळगाव जिल्ह्यात 5,00,000 शेतकरी आज पीक विम्यापासून वंचित आहेत. अशा असतानाही कुठल्याही आमदाराने आणि कुठल्याही खासदाराने शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं नाही. याच्यासाठी 21 मार्चपासून शेतकरी संघटना संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये असहकार आंदोलन पुकारलेलं आहे. त्याच्या असहकार आंदोलनाचा विषय असा आहे की गावोगावी मंत्री, खासदार व आमदार यांना गावबंदी करण्यात येत आहे. जोपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत कामदार खासदारांनी कुठल्याही गावात प्रवेश करू नये, प्रचाराला येऊ नये, आल्यास त्यांचा अपमान होईल, त्यांना पीक विम्याची रक्कम विचारली जाईल, त्यासाठी त्यांनी पीक विम्याची रक्कम द्यावी. तसंच ज्या सरकारने दिल्लीत शेतकरी येऊ नये म्हणून रस्त्यावर अक्षरशः खिळे ठोकून दिलेत, बॅरिकेड्स उभे करून दिलेत, त्या शेतकऱ्यांच्या गावामध्ये यांना येण्याचा अधिकार नाही. आमच्या पीक विम्याची रक्कम द्या तर आमच्या गावात प्रवेश करा, अन्यथा प्रवेश करू नका, म्हणून ही गावबंदी आम्ही केलेली आहे. मतदानावरही बहिष्कार आपला आहे. जोपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. आम्हाला पैसे मिळाला तर आम्ही मतदान करू, अन्यथा मतदान होणार नाही. पीक विम्याचा आतापर्यंत बाकीचे हप्ते कोणाचे पडले? जवळपास म्हणजे 10 ते 12 जणांचे पडलेले. त्यामुळे वर्डी गटाचे किंवा वर्डी शिवार या ठिकाणी अतिशय शेतकऱ्याचे नुकसान झाले. तरी या ठिकाणी आमदार, खासदार व सर्व यांनी या ठिकाणी लक्ष केंद्रित करून पीक विमे मंजूर झाले पाहिजे, तरच या ठिकाणी मतदान होणार आहे. नाही तर या ठिकाणी मतदानावर बहिष्कार करण्यात येईल हे सगळ्यांनी, आमदारांनी, खासदारांनी व्यवस्थित लक्षात घ्यावे व ते मंजूर करून सगळ्यांची रक्कम ही भरपाई म्हणून मिळण्यात यावी ही नम्र विनंती आहे शेतकऱ्यांकडून. शासन फक्त घोषणा करतं आणि शेतकऱ्यांना काही देत नाही. घोषणा करायची आणि बोलून द्यायचं आणि फक्त पाठपुरा करायचा नाही. जे या शासनाचे कर्मचारी आहेत ते येता पंचनामे करता, ते शेताचे पंचनामा करता की शेतकऱ्याचे पंचनामा करतात तेच त्यांना समजत नाही. आजपर्यंत 1 रुपयाचा तुम्ही जो पंचनामा करून 1 रुपयाचा पीक विमा दिला म्हणजे तुम्ही असं नाही की केव्हा विमा दिला. जे विमा तुम्ही राज्य सरकारने पैसे टाकले, केंद्र सरकारने पैसे टाकले असे सांगता आणि टाईमवर आपण कंपनीला फोन केला तर कंपनी सांगते की राज्य सरकारने पैसा दिलेला नाही, केंद्र सरकारने पैसा दिला. आणि मग हा सरकार जो सांगतोय, आता मुक्तनगरला मुख्यमंत्री आले होते तेव्हा ते घोषणा करून गेले, काही मिळालेलं नाही. आता हे खासदारकी लागलेली आहे, खासदारकी लागली तुम्ही कशावरून लावलं हे मतदान? शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीवर तुम्ही थारा घेत नाही का घेत नाही? आता आम्ही 6 महिन्यापासून शेतकरी संघटना केळी विम्यावर लढत आहे. कलेक्टर साहेबांजवळ, आपल्या खासदारांजवळ आम्ही सर्वांकडे जाऊन आलो. फक्त बोलायचं, सांगायचं आणि काही द्यायचं नाही. आणि दादा पीक विमा मिळाली कोणता? केळीनानी कोणता? कपाशीनानी? आमदार, खासदार, आमदार, खासदार, गावबंदी, मतदान बहिष्कार, बहिष्कार. आम्हाला कुठे द्यायचे नाही. बोला बाबा. जोपर्यंत विम्याची रक्कम आमच्या खात्यात येत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही. अहो सगळ्यांना गावबंदी, पुढाऱ्यांना मतदान कुणालाच करणार नाही. मतदान करणार नाही तोपर्यंत आपल्याला विम्याचे पैसे मिळत नाही. अहो तोपर्यंत विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही. लोकनायक न्यूज